ललित पाटील प्रकरणात दररोज नवीन नवीन खुलासे होत आहेत आत्ताच सुषमा अंधारे आणि कसब्याचे आमदार रवींद्र दंगेकर यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी काही आरोप केलेले आहेत माझ्यासोबत आमदार रवींद्र दंगेकर आहेत तुम्ही आरोप केला आहे भाजपच्या एका मंत्र्यावर काय नेमका आरोप आहे आणि बघा महाराष्ट्रामध्ये ललित पाटील ज्या पद्धतीचा मामली पदार्थामध्ये वावर आहे त्याला राजकीय वरद असल्याशिवाय तो करणार नाही एक नऊ महिने ससूनमध्ये जो उपचार घेणारा ललित पाटील आहे आणि नऊ महिन्यात असे काय उपचार केले मी डीनला विचारलं आणि तुम्ही बी होता त्या ठिकाणी तर डीननी सा आपल्याला उत्तर व्यवस्थित दिलेलं आहे आणि मग तुरुंग अधिकारी असेल मेडिकल ऑफिसर असेल तुरुंगा तुरुंगामधले इथले त्याच्या संरक्षणासाठी असलेले पोलीस असतील आणि त्याच्यावर उपचार करणारे ड डी डॉक्टर लोक असतील ह्या सगळ्यांवर सी बी आय चौकशी झाली पाहिजे ही माझी पहिल्या दिवसापासून मागणी आणि आमची लहान लहान मुलं जे व्यसनाधीन होतात आणि आज पुण्यामध्ये पंजाबनंतर पुण्यामध्ये इतक्या प्रमाणात पदार्थ विक्री केली जाते आणि पुणे शहराच्या आजूबाजूला असणाऱ्या कारखान्यांमध्ये आपण बघत असेल अनेक वेळा आम्ली पदार्थाचे साठे सापडलेत ह्याचाच अर्थ की पोलीस खात्याच्या आशीर्वादाखाली हे चालू शकत नाहीत आणि जर अशा पद्धतीने जर आमची कवळी मुलं जर आत्ताच कोंबजणार असतील तर याची जबाबदारी मी आमदार म्हणून किंवा एक भारतीय नागरिक म्हणून घेणं आपली सर्वांची गरज आहे कारण शेवटी आपण भविष्य बघणारे ब बघण्यासाठी राजकारणात आलो समाजातली युवकांना चांगलं जीवन जागता आलं पण पण असेही जर ललित पाटील जर रस्त्या रस्त्याने येत असेल आणि हे ललित पाटील हे राजकीय लोक आणि गुन्हेगार लोकांच्या संपर्कात असून हे जर अशा पद्धतीचं कृत्य करत असेल आणि मी हे वस्तुस्थितीने सांगतोय की जे महाराष्ट्रामध्ये ज्या मंत्र्याचा गुन्हेगारांबरोबर असलेले संबंध असणारा वावर ह्याची सगळी माहिती घेता भारतीय जनता पार्टीचा एक मंत्री तुम्हाला थोड्या दिवसात त्याचं नाव दिसेल त्याचा आणि त्याचे एकदम जवळचे संबंध होते कारण महाराष्ट्राची गुन्हेगारी भारतीय जनता पार्टीचा मंत्री चालवतो हे सर्वांना माहिती आहे आत्ता तुम्ही पत्रकार परिषद घेऊन काय प्रमुख मागणी केलीस ह्याच्यामध्ये सी बी आय चौकशी झाली पाहिजे सगळ्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि जे म्हैसकरांच्या अध्यक्षाखाली जी कमिटी नेमली ही कमिटी खऱ्या वारताना आम्हाला न्याय मिळणार नाही असं दिसतं आहे कारण महेशकर साहेब आणि ठाकूर साहेब हे दोघंही एकाच रेंजचे अधिकारी आहेत एकाच खात्यातले आहेत त्यामुळं खात्यातला माणूस खात्याच्या बाबतीत विरोधात निकाल देणार नाही ह्याच्यासाठी रिटायर्ड जज असतील मिलिट्रीचे डॉक्टर ऑफिसर असतील यांच्या नेतृत्वाखाली कमिटी नेमावी आणि या कमिटीतून दूध का पाणी होईल आणि ज जा, जनतेला जा, न्याय मिळेल दहा दिवस झालं सरकारकडून मात्र गृहमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील आरोग्यमंत्री त्यांनी यावर कुठलीच भूमिका घेतलेली नाही तुम्ही आरोप करताय यामध्ये मंत्री आहेत समिती नेमली फक्त त्यांनी नाही समितीचा फारस आहे ही समिती बोगस आहे आणि आपल्याला माहिती समिती नेमली की त्याचं वाटोळ झालेलं असतं आणि वाचवण्यासाठी समिती आत्तापर्यंत हजारो समिती झाल्या आणि त्यामध्ये कोणाला त्याच्यामध्ये काही शासन झालं नाही उलट समिती नेमले की तो माणूस सुरक्षित होतो ही समिती नेमण्यापेक्षा पहिल्यांदा पोलीस कारवाई करावी त्यांना अटक करावी आणि जो न्या न्यायालयात जो आहे ते बघू आपण नक्कीच आपण पाहतो की यामध्ये भाजपच्या एका मंत्र्याचा हात असल्याचा आरोप जो आहे तो कसब्याचे आमदार रवींद्र दंगेकर यांनी केला आहे त्यामुळं याची चौकशी आता होणार का हे पाहावं हो लागणार आहे किरण किरणसह सचिन जाधव साम टी व्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका